నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర जय शिवराय। मित्रांनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही बघत आहे आपलं यूट्यूब चॅनल। तर बघू शकता मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो खरंच खूप जबरदस्त आलेला आहे। कारण मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण बर्थडे व्हिडिओ केला आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओचा जे डेमो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनलवरती अगोदरच बघितला आहे। आणि खूप लोकांनी या व्हिडिओचा जो डेमो आहे तो बघितला सुद्धा असेल। आणि मला खूप लोकांच्या कमेंट्स येत होत्या की या व्हिडिओचं जे पूर्ण ट्युटोरियल आहे ते लवकर अपलोड कर। बट मित्रांनो, या व्हिडिओचं जे पूर्ण ट्युटोरियल आहे ते अपलोड करण्याअगोदर तुम्हाला काही गोष्टी इथं शिकाव्या लागत होत्या, ते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहेत। बट मित्रांनो, तुम्हाला माहीत नसतील तर मी तुम्हाला ते गोष्टी इथे परत समजून सांगतो। बघू शकतो मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण इथे काही इमेजेस यूज केले आहेत ते इमेजेसवर मित्रांनो आपण लाईट इफेक्ट दिले आहेत। आणि ते लाईट इफेक्ट तुम्हाला कसे द्यायचे हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। बघू शकतो मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दिसत असेल। अशा प्रकारचे जे लाईट इफेक्ट आहेत मित्रांनो, हे तुम्ही फोटोला कसे देऊ शकता हे मी या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। कारण मित्रांनो, अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला बनवण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या फोटोला लाईट इफेक्ट देता आले पाहिजे। त्यासाठी मित्रांनो आपण तो व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। कारण मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जर तुम्हाला फोटो लाईट इफेक्ट देता आला तरच तुम्ही अशा प्रकारचा जबरदस्त व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही फोटो लाईट इफेक्ट कसा देऊ शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जो स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत आहे तो व्हिडिओ मी नक्की बघा। तो व्हिडिओ बघून तुम्ही फोटोला लाईट इफेक्ट देऊ शकता आणि अशा प्रकारचा जबरदस्त व्हिडिओ बनवू शकता। त्यासाठी मित्रांनो, जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तो व्हिडिओ बघून तुम्ही अशा प्रकारचा जो फोटोला लाईट इफेक्ट एकदम इझिली देऊ शकता। त्यासाठी मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप जबरदस्त आलेला आहे। कारण मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण बर्थडे व्हिडिओ केला आहे। आणि जो आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो खरंच खूप खूप खास झालेला आहे। त्यासाठी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ कोणताच पार्ट स्किप करू नका। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनवरती केलेला नाही आहे। तर मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण एका नवीन ॲप्लिकेशनवरती केलेला आहे। आणि तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजून जाईल की जे नवीन ॲप्लिकेशन कोणती आहे। त्यासाठी मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा। आणि मित्रांनो, यार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। जे आजच्या व्हिडिओ लाईक टार्गेट आहे मित्रांनो ते आहे 1500 लाईक, ते नक्की कम्प्लीट करा। मित्रांनो, जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आपल्याला खूप जास्त मोटिवेशन भेटते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी। त्यासाठी यार व्हिडिओ नक्की लाईक करत जा आणि तुमच्या भरपूर मित्रांसोबत यार व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा हांग अशा प्रकारची एडिटिंग करायला। त्यासाठी मित्रांनो, यार व्हिडिओ नक्की व्हॉट्सॲपवरती कुठं पण शेअर करा, पण यार नक्की तुमच्या व्हिडिओ यार व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर एडिटिंगमध्ये काही पण अडचण असली तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण आपण तिथे सर्वांना रिप्लाय करतो। त्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। कदाचित मित्रांनो, तुम्हाला रिप्लायला थोडा वेळ मिळेल कारण तिथे खूप जास्त मेसेज असतात, बट मित्रांनो तुम्हाला तिथे रिप्लाय नक्की मिळेल। त्यासाठी मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा। कारण जो झिप फाईलचा पासवर्ड आहे म्हणजे मटेरियलचा जो पासवर्ड आहे हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिला आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचा कोणताच पार्ट तुम्ही स्किप करू नका। तर चला मित्रांनो, कोणत्याच प्रकारे टाइम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारचा जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला तयार करण्यासाठी तुम्हाला अगोदर एका ॲप्लिकेशनची आवश्यकता लागेल। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण त्याच ॲप्लिकेशनवरून तयार करणार आहोत। त्या ॲप्लिकेशनचं नाव मित्रांनो कॅपकट। आणि मित्रांनो, ही नवीन ॲप्लिकेशन नाही आहे, बट मित्रांनो आपण खूप दिवसानंतर ॲप्लिकेशनवरती व्हिडिओ बनवत आहे। शक्यतोवर जे बर्थडेचे व्हिडिओ असतात ते आपण इथं तयार करण्यासाठी आपण काइन मास्टर हे ॲप्लिकेशन इथे यूज करत असतो। बट मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बर्थडेचा व्हिडिओ आहे तो इथं तयार करण्यासाठी आपण एक कॅपकट नावाचे जे ॲप्लिकेशन आहे ते आपण इथे यूज करणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे हे इथं तुम्हाला यूज करण्यासाठी तुम्हाला अगोदर एका VPN ॲप्लिकेशनची आवश्यकता लागते, तेव्हाच तुम्ही जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही इथे यूज करू शकता। त्यासाठी मित्रांनो, इथे होऊ शकता एक तुम्हाला टर्बो VPN नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला इथे आवश्यकता लागेल, म्हणजे एका VPN ॲप्लिकेशनची आवश्यकता लागेल। जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला इथे ओपन करण्यासाठी तुम्हाला टर्बो VPN नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। जी टर्बो VPN ॲप्लिकेशनची डाउनलोडिंग लिंक आहे हे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून देईल, तिथून तुम्ही ते एकदम इझिली डाउनलोड करू शकता। ओके मित्रांनो, जे टर्बो VPN नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉल करायचे आहे। आणि मित्रांनो, जे टर्बो VPN नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल। आणि मित्रांनो, जे मटेरियल आहे आणि त्यानंतर मित्रांनो जे कॅपकट नावाचे जे ॲप्लिकेशन आहे याची सुद्धा लिंक मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। आणि मित्रांनो, तुम्हाला एक नवीन एक पर्याय सांगतो,
जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा जो पासवर्ड आहे हा तुम्हाला दिसत नसेल त्यासाठी मित्रांनो एक बेस्ट ऑप्शन असं म्हणजे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता कारण टेलिग्राम चॅनलवरती मी अगोदरच तिथे मटेरियल सेंड करणार आहे आजपासून त्यासाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला पासवर्ड पाहण्याची काहीच आवश्यकता नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही एक मटेरियल आहे ते तुम्ही एकदम डायरेक्ट तिथून डाउनलोड करू शकता त्यासाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मटेरियल सुद्धा मिळेल आणि जे ॲप्लिकेशन आपण इथे यूज करणार आहोत ते सुद्धा इथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जातील त्यासाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला इथे नक्की जॉईन करा ओके टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला खूप जास्त इथे गोष्टीचा फायदा नक्कीच मिळेल त्यासाठी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी टर्बो व्हीपीएन नावाची जी ॲप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे टर्बो व्हीपीएन नावाची जी ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे ओपन करायचे आहे टर्बो व्हीपीएन नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे नेट आहे इथे तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता टॅप टू कनेक्टचं बटन आहे याच्यावर तुम्हाला कनेक्ट करायचं याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जे नेटवर्क आहे हे इथं कनेक्ट होत आहे तर मित्रांनो बघू शकता फायनली जे नेटवर्क इथं कनेक्ट झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे कॅपकट नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला इथे ओपन करायचे आहे तर चला मित्रांनो जे कॅपकट नावाचे जे ॲप्लिकेशन आहे आपण इथे ओपन करून घ्या ओके बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारचे जे कॅपकट नावाचे जे ॲप्लिकेशन आहे इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता एक न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोटोमध्ये जायचं आहे फोटोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला बॅकग्राऊंडचा फोटो दिलेला आहे तो बॅकग्राऊंडचा फोटो तुम्हाला माझ्यावरती ॲड करून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो मी फोटो इथे ॲड करून घेतो मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारचं जे बॅकग्राऊंड आहे हे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता मी सुद्धा अशा प्रकारचं जे बॅकग्राऊंड इथे ॲड केलं आहे आणि मित्रांनो जे बॅकग्राऊंड आहे ते बघू शकतो हे आपल्याला 16:9 रेशिओचं आहे इथे बघू शकतो त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या बॅकग्राऊंडवरती जर तुम्हाला इथे बघू शकता फॉर्मॅट इथे बघू शकता फॉर्मॅटचं आपण इथे बघू शकता तुम्हाला बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत बॅक घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर मी तुम्ही देऊ शकता फॉर्मॅटचं ऑप्शन आहे क्लिक करून घ्यायचं आणि 16:9 रेशो आपण ऑलरेडी इथे सिलेक्ट केलेलं आहे कारण जे बॅकग्राऊंड आहे मित्रांनो 16:9 आहे ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्या फोटो तुम्हाला क्लिक करायचा आणि तो फोटो आपल्याला देऊ शकता 30 सेकंदाचा जे बॅकग्राऊंड आपल्याला 30 सेकंदाचा घ्यायचं आहे ना त्यासाठी मित्रांनो मी अगोदरच जे बॅकग्राऊंड येतं 30 सेकंदाचा घेऊन देतो ओके बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बॅकग्राऊंड येतं 30 सेकंदाचा घेतल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट देऊ शकता तुम्हाला काय करायचं एक्स्ट्रा पार्ट आहे समोरचा जो कॅपकटची ब्रँडिंग आहे एकदम व्हिडिओ लास्टला हे तुम्ही इथून डिलीट करून घ्यायचे बघू शकता मित्रांनो जो आपला व्हिडिओ इथे एकूण बघू शकता 30 सेकंदाचा इथं झालेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता आपण जे बॅकग्राऊंड इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे मी तुम्हाला फोर्ट वॉल दिले म्हणजे तुम्हाला किल्ल्याची भिंत दिली आहे तुम्हाला इथे ऍड करायची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे जे तुम्हाला क्लिक करायचं आहे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता ऍड ओव्हरलेचं ऑप्शन आहे ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक ओव्हरलेची भिंत आहे जे तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण जे ओव्हरलेची भिंत इथे ऍड करून घेऊया त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा तुम्हाला ते झूम करून घ्यायची भिंतीला ओके अशा प्रकारे मित्रांनो भिंतीला इथं झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता आपण अशा प्रकारे भिंतीला इथे झूम करून घ्या झूम केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं जी भिंत आहे वॉल हे तुम्हाला पूर्ण जिथपर्यंत आपला व्हिडिओ येईपर्यंत आपण ही भिंती इथे ॲड करून घ्या बघू शकता 30 सेकंदापर्यंत 30 सेकंदापर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे आणि तिथपर्यंत आपण आपले जे इथं वॉल आहे इथे ॲड केलेलं आहे ओके हे वॉल इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्या वॉलवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलचा डाटा इथे ऑन करायचा आहे कारण तेव्हाच तुम्ही अशा प्रकारचे जे इफेक्ट आहेत हे तुम्ही इथून इझिली डाउनलोड करू शकता आणि जे व्हीपीएन सोबत तुम्हाला तुमचं जे नेटवर्क आहे ते इथं कनेक्ट करावं लागेल ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे शकता एक ॲनिमेशनचं बटन जेव्हा तुम्ही त्या वॉलच्या पैशावरती क्लिक करता त्यानंतर मित्रांनो देऊ शकता एक ॲनिमेशनचं बटन आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो देऊ शकता इन ॲनिमेशनचं ऑप्शन आहे इन ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो देऊ शकता इथे उशा एक झूम वन म्हणून एक इफेक्ट आहे हा तो इफेक्ट तुम्हाला ज्यावरती अप्लाय करून घ्यायचा झूम वन इफेक्ट आपण याच्यावरती अप्लाय केला आहे त्यानंतर मित्रांनो त्याचे जे स्पीड आहे तुम्हाला इथे बघू शकता मिनिमम तुम्हाला 10 सेकंद आपण 10 सेकंद ठेवू आहे इथं बघू शकता 10 सेकंद अशा प्रकारे खूप जबरदस्त इफेक्ट आलेला आहे थोडं तुम्ही कमी सुद्धा करू शकता मी थोडे कमी करून घेते बघू शकता 8 सेकंदावरती घेतलेलं आहे ओके अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता वॉलला खूप जबरदस्त इफेक्ट लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला परत तुमचा फोटो इथे ॲड करायचा जे बड्डे बॉय आहेत म्हणजे आता तुम्हाला ज्यांचा बड्डे आहे तुम्ही व्हिडिओ बनवत आहे त्यांचा फोटो तुम्हाला ज्यावरती ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं परत इथे बघू शकता ॲड ओव्हरलेचं बटन आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलेचं बटन क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला ज्यांचा बड्डे आहे त्यांची इमेज तुम्हाला इथे ॲड करायची आहे आणि बघू शकता मित्रांनो मी फोटोला ऑलरेडी लाईट इफेक्ट दिलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारे फोटोला लाईट इफेक्ट देता येत नसतील तर तुम्ही आपला हायलाइट बघू शकता या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुम्ही फोटोला लाईट इफेक्ट कसा देऊ शकता आणि मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यासाठी तो व्हिडिओ मी नक्की बघा ओके अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फोटोला लाईट इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोटोला अशा प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे झूम केल्याने मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जो फोटो आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपण फोटो इथे ॲड करून घ्या ओके
बघू शकता मित्रांनो, अशा वगैरे फोटो इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जो आपला फोटो आहे हा आपल्याला त्या वॉलच्या मागे घ्यायचा आहे. त्यासाठी मग काय करायचं आहे, इथे बघू शकता फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जो लेअरचा ऑप्शन आहे तो मग क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथे वन करून घ्यायचा आहे. वन केल्यानंतर मित्रांनो, फोटो आहे हा तुम्हाला मागच्या साईडनं गेलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे मागच्या साईडनं आपण तो फोटो इथे ढकलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जिथून तुम्ही आता हा फोटो ऍड केल्यानंतर त्याच पोझिशन तुम्हाला येऊन जायचं आहे. परत ॲड ओव्हरलेच्या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेच्या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जो तुमचा दुसरा फोटो आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे दुसरा फोटो मी इथे ॲड केला आणि हा फोटो सुद्धा मित्रांनो मी तो झूम करून घेतो. त्यानंतर मित्रांनो, जो हा फोटो आहे हा फोटो सुद्धा तुम्हाला 30 सेकंदासाठी इथे ॲड करून घ्यायचा. बघू शकता मित्रांनो, मी फोटो 30 सेकंदासाठी ॲड करून घेतो. बघू शकतो व्यवस्थित, ओके. त्यानंतर मित्रांनो, परत तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, बघू शकता एक लेअरचा ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. लेअरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे बघू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करून घ्यायचा, ओके. 2 नंबरच्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला परत राईट साईडच्या बटनावरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं, जिथून तुम्ही फोटो ऍड केले त्या पोझिशनवरती इथे बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बघू शकता जी वॉलची पेन जी पण इथे ऍड केली, बघू शकता वॉल इथे ऍड केल्या, पण बघू शकता जी भिंत इथे ऍड केली आहे ना, त्या भिंतीच्या लेअरवर तुम्हाला इथे क्लिक करायचं. बघू शकता भिंतीच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जी भिंत आहे तुम्हाला इथे व्यवस्थित इथे ऍड करून घ्यायचं. बघू शकता थोडा आपण इथे झूम आउट करून इथे बघू शकता, थोडं पुढे घेऊया, ओके. त्यानंतर मित्रांनो, जी भिंत आहे आपण एका कॉर्नरला थोडाफार इथे ऍड करून घ्या अशा प्रकारे, ओके. व्यवस्थित थोडं इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे ऍड करायचं आहे. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जी भिंत इथे ऍड करून घ्यायची, ओके. भिंत इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघू शकता आपण भिंत इथे व्यवस्थित इथे ऍड केली आहे थोडी, बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भिंतीची आवश्यकता आहे. आपण अशा प्रकारे इथे इथे ऍड केली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, बघू शकता अशा भिंती इथे ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला इथं कुठं पण इथं क्लिक करून घ्यायचं, ओके. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला ते 2 फोटो आहेत बघू शकता आपले जे बॅक साईडचे जे 2 फोटो आहेत, या फोटोला तुम्हाला इथे व्यवस्थित ऍड करायचा. अगोदर जो ब्लॅक कलरचा फोटो आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, अशा प्रकारे मागचा जो फोटो आहे हा तुम्हाला अशा प्रकारे इथे ऍड करून घ्यायचा, ओके. इथे ऍड सेकंडवाला, ओके. आपण इथे व्यवस्थित इथे ऍड करून घ्या. बघू शकता आपण अशा प्रकारे फोटोला इथे ऍड करून घेऊया, ओके. अशा प्रकारे इथे फोटोला इथे ऍड करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे फोटो इथे ऍड केल्यानंतर जो आता फर्स्ट फोटो आहे त्या अगोदरचा, त्या फोटोच्या लेअरवर तुम्हाला इथे क्लिक करायचं. त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फोटो इथे व्यवस्थित इथे ऍड करून घ्यायचा अशा प्रकारे, ओके. मी जसं इथे ऍड करता बघू शकता सेम टू सेम तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ऍड करून घ्यायचा, ओके. आणि 2 फोटो तुम्हाला इथे आवश्यक लागेल, किंवा तुम्ही एका फोटोत सुद्धा अशा प्रकारचा बर्थडे व्हिडिओ बनवू शकता. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जे 2 फोटो आपण इथे ऍड केले. त्यानंतर मित्रांनो, जो ब्लॅक कलरचा फोटो आहे त्या ब्लॅक कलरच्या फोटो तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, जो Shake 3 वाला इफेक्ट हा तुम्हाला इथे देऊन द्यायचा आहे. बघू शकता खूप फास्ट गेला असेल फोटो, तर तुम्हाला काय करायचं, फोटोची जे शेक इफेक्टची जी लेंथ आहे ती तुम्हाला 9.5 सेकंदावरती ठेवून द्यायची, ओके. 9.5 सेकंदावर ठेवून दिल्यानंतर तुम्हाला राईट साईडच्या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जो दुसरा फोटो आहे बघू शकता फर्स्टवाला फोटो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला परत इन ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, देऊ शकता रॉक हॉरिझेंटल एक फोटो आहे, देऊ शकता एक इफेक्ट आहे, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर याचीसुद्धा तुम्हाला ऑपोसिट या फोटोसुद्धा तुम्ही ऑपोसिट इथे बघू शकता 9.5 सेकंदावरती ठेवून द्या. बघू शकता अशा प्रकारे, ओके. बघू शकता मित्रांनो, खूप जबरदस्त इफेक्ट लागलेला असेल आपल्या फोटोला, ओके. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, बघू शकता अशा प्रकारे जबरदस्त इफेक्ट इथे लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे टेक्स्ट ऍड करायचं आहे. तुम्हाला टेक्स्ट इथे बघू शकता आपण अशा प्रकारे फोटो इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघू शकता तुम्हाला थोडं समोर येऊन घ्यायचं आहे पोझिशनवरती. बघू शकता जेव्हा पूर्ण हा इफेक्ट इथं एंड होते, तुम्हाला 10 सेकंदावरती येऊन जायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारचे जे 2 फोटो इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे. इथे बघू शकता एक बल्बचं चिन्ह दिसतं, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता ॲड ओव्हरलेस बटन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेस बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता भावी नगरसेवक तुम्ही एक तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे, ते टेक्स्ट तुम्हाला यावरती ॲड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, याच्यावर क्लिक करू. आणि मित्रांनो, जे टेक्स्ट आहे आपल्याला, हे टेक्स्ट अगोदर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्या. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपण इथे टेक्स्ट इथे ऍड करून घ्या, ओके. आणि मित्रांनो, जे तुम्हाला टेक्स्ट कुठं पाहिजे, इथे बघू शकता टेक्स्टच्या लेअरवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आणि जे टेक्स्ट तुम्हाला नेमकं कुठं पाहिजे त्या साईड तिथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला अगोदर इथे ऍड करून घ्यायचं. बघू शकता तुम्हाला जे टेक्स्ट आहे इथे मला बघू शकता पुलाच्या साईडनं पाहिजे, तर मी इथे टेक्स्ट इथे ऍड करून घेतो, ओके. तर त्यानंतर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे टेक्स्ट इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे. नंतर बघू शकता जे भावी नगरसेवकचं जे टेक्स्ट आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता झूम 1 म्हणून एक इफेक्ट आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता
तुम्हाला याची जी स्पीड आहे हे तुम्हाला इथे बघू शकता 10 सेकंदावरती ठेवून द्यायचे. तर बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त जो टेक्स्टला इथे ॲनिमेशन लागलेलं आहे. बघू शकता मित्रांनो अशा वेळेला टेक्स्टला इथे ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बघू शकता इथपर्यंत जे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 10-12 सेकंदावर तुम्हाला येऊन जायचं आहे. परत तुम्हाला ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता एक मी तुम्हाला जे टेक्स्ट दिलेलं आहे भाऊ वाढदिवस आहे हार्दिक शुभेच्छा, ते टेक्स्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो अशा वेळेला जे टेक्स्ट मी इथे ॲड केलं आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला असा एक प्रॉब्लेम इथं पाहायला मिळत असेल मित्रांनो, इथं यांचे जे लेअरचे कॅपॅसिटी आहे हे इथं संपलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अगोदर जे भाऊ टेक्स्ट आहे तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचं आहे. ओके, डिलीट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अगोदर एवढा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला इथं सेव्ह करून घ्यायचा आहे. कारण मित्रांनो जे या व्हिडिओ जे या सॉफ्टवेअरची जी इथं लेंथ आहे बघू शकतो मित्रांनो 4 लेअरची इथं लेंथ आहे, म्हणजे तुम्ही 4 लेअर एका टाईमला इथे यूज करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं अगोदर, तुम्हाला आता हा एवढा व्हिडिओ तुम्हाला इथे सेव्ह करून घ्यायचा आहे. तर चला मित्रांनो एवढा व्हिडिओ मी इथं सेव्ह करून घेतो आपल्या गॅलरीमध्ये. ओके, तुम्हाला सुद्धा एवढा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. मित्रांनो तो व्हिडिओ इथं सेव्ह केल्यानंतर तोच व्हिडिओ तुम्हाला इथे परत ऍड करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो इथे बघून न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आपण इथे क्लिक करू. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओजमध्ये जायचं आहे आणि जो तुम्ही आता रिसेंटली व्हिडिओ सेव्ह केला होता तो व्हिडिओ तुम्हाला याच्यावर ऍड करून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो तो व्हिडिओ मी इथे ऍड केला आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ इथे ऍड केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट पॉईंटवरती येऊन जायचं आहे आणि जे कॅपकटचे ब्रँडिंग आहे हे तुम्हाला इथे डिलीट करून घ्यायचे आहे. ओके, बघू शकता मित्रांनो जे कॅपकटचे ब्रँडिंग आहे हे तुम्हाला इथे डिलीट करून घ्यायचे आहे. कारण मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्ही व्हिडिओ सेव्ह करता तेव्हा तुमचं तिकडे लक्ष जात नाही आणि त्या व्हिडिओमध्ये जो कॅपकटचा जो पार्ट आहे तो सुद्धा येऊन जातो. त्यासाठी मित्रांनो जो लास्टचा जो पार्ट असतो कॅपकटचा हा अगोदर डिलीट करून घ्यायचा. ओके, डिलीट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे. बघू शकतो मित्रांनो खूप जबरदस्त इफेक्ट आपण इथे दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, 8 सेकंदावरती येऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकतो ॲड ओव्हरलेच्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो एक फ्लॅगची बेंज हे तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचे. बघू शकतो मित्रांनो अशा फ्लॅगची बेंज इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी फ्लॅगची पेंज हे तुम्हाला ज्यावरती ॲड करायचे. फ्लॅगची पेंज इथे अशा प्रकारे आपण थोडं झूम आउट करून घ्या, अशा प्रकारे इथे व्यवस्थित इथे ॲड करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे पेंजला आपण इथे ॲड करूया. थोडं मी झूम आउट करतो अगोदर. ओके, ची पेंज अगोदर हे पूर्ण फ्लॅगची पेंज आपण इथे अगोदर ॲड करून घ्या. ओके, बघू शकता म्हणजे फ्लॅगची पेंज इथे आपण ॲड करूया अशा प्रकारे. ओके, बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे भाऊ नावाचे जे फ्लॅगची पेंज इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या फ्लॅगच्या पेंजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या फ्लॅगच्या पेंजवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या फ्लॅगच्या पेंजवरती एक इफेक्ट द्यायचा आहे. तो म्हणजे मित्रांनो वायपर नावाचा एक इफेक्ट आहे. इन ॲनिमेशन जायचं आहे, नंतर इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे एक इफेक्ट आहे फायपर म्हणून. ओके, तो पण बघूया. ओके, अशा प्रकारचा तो इफेक्ट तुम्हाला ज्यावेळी ॲड करून घ्यायचा आहे. आणि याची जी स्पीड आहे मित्रांनो हे तुम्हाला परत 9 सेकंदावरती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. बघू शकता 9 सेकंदावर याची स्पीड ठेवली आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जो फ्लॅग इथं अप्लाय केल्यानंतर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे फ्लॅग इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 13 सेकंदावरती परत तुम्हाला ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जे भाऊ नावाचं जे टेक्स्ट आहे तुम्हाला यावरती ॲड करून घ्यायचं. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे भाऊ नावाचं जे टेक्स्ट इथे ॲड केलं आहे. त्यानंतर मित्रांनो जे भावनावाचं जे टेक्स्ट आहे एका कॉर्नरला तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा. ओके, अशा प्रकारे जे टेक्स्ट इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो जे टेक्स्ट आहे मित्रांनो तुम्हाला 20 सेकंदासाठी इथे ॲड करून घ्यायचं. म्हणजे जिथपर्यंत आपला व्हिडिओ जिथपर्यंत आपण टेक्स्ट इथे ॲड करून घ्या. ओके, बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे टेक्स्ट इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं. ते टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता झूम वन म्हणून एक इफेक्ट आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि याची जी स्पीड आहे मित्रांनो हे तुम्हाला देऊ शकता आपण 8 सेकंदावरती ठेवून द्या. बघू शकता 9 सेकंदावरती ठेवू. ओके, अशा प्रकारे मित्रांनो होऊ शकता भाऊ नावाच्या पेंजला सुद्धा खूप जबरदस्त इफेक्ट लागलेला आहे. ओके, अशा प्रकारे मित्रांनो इफेक्ट लागल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत बॅक घेऊन घ्यायचं आहे. म्हणजे व्हिडिओ स्टार्टिंग पोझिशनवरती येऊन जायचं आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनवरती आल्यानंतर मित्रांनो देऊ शकता ओव्हरलेच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर ॲड ओव्हरलेच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो एक मी तुम्हाला शॅडो पेंज दिली आहे, ती शॅडो पेंज तुम्हाला यावरती ॲड करून घ्यायची आहे. ओके मित्रांनो बघू शकता अशा वेळेला जे शॅडो पेंज इथे ॲड केल्यानंतर जे शॅडो पेंज आहे मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ॲड जिथपर्यंत आपला व्हिडिओ बघू शकता 30 सेकंदाचा तिथपर्यंत आपण शॅडो पेंज इथे ॲड करून घ्या. बघू शकतो मित्रांनो अशा वेळेला शॅडो पेंज इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बघू शकतो जेव्हा पण आपले सर्व पेंज इथे ॲड होऊन जात बघू शकता जेव्हा आपले सर्व पेंज इथे ॲड होतात बघू शकता जे भावनावाची पेंज इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता भावनावाची पेंज इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला परत ॲड ओव्हरलेच्या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जे मी तुम्हाला डेटची पेंज दिली आहे ती डेटची पेंज तुम्हाला यावरती ॲड करून घ्यायची. तर चला मित्रांनो मी जी डेटची पेंज इथे ॲड करून घेतो. बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारची एक मी तुम्हाला डेटची पेंज दिली आहे, ती डेटची पेंज तुम्हाला यावरती ॲड करून घ्यायची आहे. तर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारची डेटची पेंज याच्यावरती ॲड करून घ्यायची आहे. डेटची पेंज इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये जायचं. इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर अगोदर थांबा मी माझं नेट इथे ऑन. तर बघू शकतो मित्रांनो ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इन ॲनिमेशनमध्ये जायचं. इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो याला फेड ॲनिमेशन तुम्हाला देऊन द्यायचं. होऊ शकतं याची स्पीड आहे मित्रांनो तुम्हाला 2 सेकंद ठेवून द्यायचे.
आणि मित्रांनो फेड ॲडमिशन दिल्यानंतर मित्रांनो जी गोष्ट जे टेक्स्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला जिथपर्यंत आपलं व्हिडिओ तिथपर्यंत तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं ओके. अशा वेळी टेक्स्ट इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो होऊ शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत 20 सेकंदावर येऊन जायचं आहे. नंतर ॲड ओव्हरलेच्या बटनावर क्लिक करायचं. ॲड ओव्हरलेच्या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो शुभेच्छुकचे जे पेन जे तुम्हाला ज्यावरती ॲड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो जे शुभेच्छुकची पेन जे मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जिथपर्यंत आपला व्हिडिओ तिथपर्यंत आपण शुभेच्छुकची पेन जिथे ॲड करूया ओके. शुभेच्छुकची पेन जिथे ॲड केल्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला शुभेच्छुकचे पेन जे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे खालच्या साईडने ओके. अशा साईडने मित्रांनो अशा वेळेला खालच्या साईडने पेन जिथे ॲड केल्यानंतर तुम्हाला होऊ शकतो मित्रांनो ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि या पीएनजीला मित्रांनो तुम्हाला शेक 3 इफेक्ट देऊन द्यायचं आणि याची जे तुम्हाला इथे बघू शकता याची जी स्पीड आहे मित्रांनो हे तुम्हाला इथे बघू शकता आपण 5 सेकंदावरती ठेवून देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो बघू शकता खूप जबरदस्त इफेक्ट लागलेला आहे आणि माझा फेवरेट इफेक्ट आहे बघू शकता मित्रांनो हा शेक 3 वाला तुम्ही सुद्धा नक्की यूज करा खूप जबरदस्त इफेक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा व्हिडिओ आपल्या इथे तयार झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ इथं सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे बघू शकता एक अपलोडचं बटन आहे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. जे आजच्या व्हिडिओ जायचं आहे त्या मित्रांनो 1500 लाईक ते नक्की कम्प्लीट करा आणि यार नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत यार शेअर करा म्हणजे व्हॉट्सअपवर पूर्ण फेकून टाका यार व्हिडिओ. नक्की शेअर करा नक्की शेअर करा भावांना यार खूप मेहनत लागली या व्हिडिओ करायला त्या यार व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.